आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नुरसीवाडीचा घाण पाणी आणि कचरा थेट नदीत, भक्तांना तीर्थ म्हणून घ्यावं लागतंय हेच पाणी. ग्रामपंचायत बरखास्त करा, भाविकांची मागणी. श्री क्षेत्र नुरसीवाडी येथे तीर्थ म्हणून भक्तांना घाणेरडं पाणी दिलं जात आहे. नुरसीवाडीच्या ग्रामपंचायतीनं थेट नदीत कचरा आणि घाण पाणी सोडलं आहे. नुरसीवाडीचे सरपंचाने ग्रामसेवकांवर तातडीनं कारवाई करून ही पंचायत प्रदूषणाच्या कारणावरून बरखास्त करावी अशी मागणी केली जात आहे. नुरसीवाडीचे सरपंच आणि ग्रामसेवक यांनी कट रचून नुरसीवाडीचं सांडपाणी नदीत सोडलं आहे. शिवाय नुरसीवाडीतील सगळा कचरा नदीत सोडण्यात येत आहे. नदी प्रदूषण करणारा घटक म्हणून आता ग्रामपंचायत पुढे येत आहे. पर्यावरणाला धोका पोहोचेल असं अघोरी कृत्य नुरसीवाडीची पंचायत करत आहे. कचरा आणि सांडपाणी थेट मंदिरासमोर येतोय. भक्त इथे येतात, हातपाय धुतात, स्नान करतात, तोंडात पाणीही घेतात. असलं घाणेरडं तीर्थ भक्तांना पंचायतीच्या कूटनीतीमुळं तोंडात घ्यावं लागत आहे. भक्तांच्या भावना त्यामुळे दुखावल्या जात आहेत. आणि या प्रश्नावरून नुरसीवाडीचं दत्त देवस्थान डोळ्यावर पट्टी बांधून बसलं आहे. नद्या प्रदूषित होऊ नये म्हणून नुरसीवाडीचे काही नेते फोटो पेपरला छापून यावा यासाठी आंदोलन करत होते. या नेत्यांनी आपलीच ग्रामपंचायत नदीची कशी वाट लावत आहे ते पहावे. सरपंचांनी ग्रामसेवकांना तातडीनं बडतर्फ करावं आणि नदी प्रदूषण करण्याबद्दलचा गुन्हा सरपंचांनी ग्रामसेवकांवर दाखल करावा. आमदार उल्हास दादा पाटील यांनी खूप जागरूकता दाखवली होती, त्यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित करावा. नदी प्रदूषणाच्या प्रश्नावर कुरुंदवाड नगरपालिकेनं आपली भूमिका स्पष्ट करावी. श्री क्षेत्र नुरसीवाडी येथील विरोधी पक्ष या प्रश्नावर का बोलत नाहीत असाही सवाल आता उपस्थित होत आहे. इथलं पावित्र्याला धक्का लागू नये यासाठी पुजाऱ्यांनीही आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून नदी प्रदूषित होऊ नये यासाठी प्रयत्न करावा. शिरोळचे तहसीलदार या प्रश्नात गंभीर नाहीत असाही आरोप होतोय. नुरसीवाडी ग्रामपंचायत कचरा आणि सांडपाणी थेट नदीत सोडतंय याबद्दल संताप व्यक्त होत आहे. मानकर न्यूज साठी श्री क्षेत्र नुरसीवाडीहून संदीप इंगळे.